अभ्यासक्रम दोन हजार बावीस तेवीस पत्रिका नंबर दोन आपण अभ्यासूया समजून घेऊया आपण या कृतीपत्रिकेमध्ये मूळ खोड पान आणि फुल ही सर्व वनस्पतींची अवयव आहेत यासाठी संदर्भ घेतला आहे आपण इयत्ता सातवी प्रकरण दोन वनस्पतीची रचना आणि त्यांचं कार्य अध्ययन निष्पत्ती आपल्याला बघायची आहे निरीक्षण क्षमता वनस्पतीच्या भागांची माहिती वैशिष्ट्य आणि त्यांचं कार्य आपल्याला सांगता येणं मग आपण लक्षात घेऊया मूळ म्हणजे काय होत असते आधी मुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते हे आपल्याला माहीत आहे जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या अवयवाला मूळ असे म्हणतात आपण आताच बघितलं आहे की मूळ खोड पानफूल ही वनस्पतीची अवयव आहे मग त्यातलं मूळ म्हणजे काय असते हो आधी मुळापासून हे तयार होत असते आणि मुळाची वाढ ही जमिनीत होत असते म्हणजेच आधारासाठी वनस्पतीला आधारासाठी जमिनीखाली वाढणारा जो काही वनस्पतीचा अवयव असतो त्याला मूळ असं म्हणतात इंग्रजीमध्ये याला आपण रूट म्हणतो मग मुळाचे दोन प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो एक आहे सोटमूळ आणि दुसरं आहे तंतुमूळ सोटमूळ या ठिकाणी तुम्ही बघता की हे सोटमूळ आहे आणि हा कांदा आहे हा तंतुमूळ आहे हे सोटमूळ आहे दोन वनस्पती आपण या ठिकाणी बघतो सोटमूळ जो असते याचं हे मुख्य मूळ आहे आणि मुख्य मुळाला उपमूळ असतात त्याला सोटमूळ असं म्हणतात सोटमूळ जमिनीखाली वनस्पतीच्या मुळांना उपमुळं फुटतात आणि ती तिरपी वाढतात बघा या मुख्य हे मुख्य मूळ आहे मुख्य मुळाला अनेक उपमुळं आपल्याला फुटलेली याला दिसतात आहे आणि त्यामुळे त्या, त्या जमते मुळं झाडाला आधार देतात अशा मुळांना सोटमूळ म्हणतात चिंच आंबा गाजर मेथी मोठी जी झाडं असतात वृक्ष असतात त्यांना जास्तीत जास्त सोटमूळ असते आहे त्यानंतर दुसरा जो आपन, तंतु मुड़ा। तंतु मुड़ा या या, प्रकार आहे ज्याला आपण तो हा कांदा वनस्पती आहे तंतुमुळं तंतुमुळाचं काय असतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता की खोळापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमुळं म्हणतात गहू आहे गवत आहे सर्व गव, प्रकारची गवत गहू मका ज्वारी बाजरी नारळ कांदा केळी यांचं जे असते हे तंतुमुळं असतात द्विदल वनस्पतीमध्ये सोटमूळ असते आणि एकदल वनस्पतीमध्ये तंतुमूळ असतं हे गहू ज्वारी बाजरी मका नारळ केळी हे एकदल वनस्पती आहे आणि सोटमूळ जे असते ज सोटमूळ बिया हे जे चिंच गांजर आहे सूर्यफूल असेल शेंगदाणे असेल चना असेल यांच्यामध्ये द्विदल वनस्पती आहे यांचं मूळ हे अशा पद्धतीचं असते हे सोटमूळ आहे आणि सोटमुळाचे भाग आहे हे मुख्य मूळ आहे उपमूळ प्राथमिक मूळ मूल रोम आहे त्याला मुलाग्र आहे आणि मुलं टोपी आहे हे या सोट मुळाचे भाग आपण या ठिकाणी बघितलेले आहे ठीक आहे तर कांद्याच्या तुम्ही कांद्याच्या कांदा अशा पद्धतीनं आपल्या घरी हा प्रयोग तुम्ही घेऊ करू शकता आहे पाण्या पाण्याला जर स्पर्श झाला या कांद्याचा तर त्याला मुळं फुटतात आणि हे मुळं जर तुम्ही पाहिले तर तंतू मुळं आहे कांद्याला कोणती मुळं आहे तंतूमुळे असतात त्यानंतर खोळ पो आपण खोडावर पेर असतात ज्या ठिकाणी पेरे असतात त्या ठिकाणी पानं फुटतात या ठिकाणी खोड आहे खोडाला पेर असतात आणि त्याला पाने फुटतात आणि दोन पेराच्या अंतराला कांडे असं म्हटलं जाते ओके आणि खोडाच्या अग्रभागाला मुकुल म्हणतात या ठिकाणी पान आहे पानाचे प्रकार आहे पर्ण पर्णाग्र आहे पर्णपात हे शिरा दिसतात देठ दिसतात उपपर्ण दिसतात पाने जे असतात खोडाच्या पेराच्या ठिकाणी असतात सामान्यतः ती पातळ पसरट आणि हिरव्या रंगाची पानं असतात ओके okay? आणि पसरट पानाला पर्णपत्र म्हणतात आणि पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा म्हणतात पर्णपत्राच्या कडेला काय म्हणतात पर्णधारा म्हणतात आणि पानाचे सुद्धा दोन प्रकार आहे साधं पान असते एकच पर्णपत्र असते एकच मध्यशीर असते त्याला साधं पान म्हणतात आंबा जास्वंत पेरू बेल वगैरे ही पानं जे आपण पाहता हे साधं पान आहे आणि दुसरा जो प्रकार चींच आहे याचा संयुक्त पानाचा जो प्रकार असतो चिंच आहे चिंचेला संयुक्त पान असते जसं हे संयुक्त पान दिसते आपल्याला तर गुलाब असेल कडुनिम असेल तर हे जे दिसते आपल्याला हे संयुक्त पान आहे त्यानंतर पान पानसुद्धा संयुक्त पान आपल्याला दिसते काही पानांमध्ये मुख्य शिरंभोवती पर्णपत्र असतात पर्णिकामध्ये ते विभागलेलं आपल्याला दिसते तर अशा पद्धतीनं पानाचे दोन प्रकार पाहले साधव पान संयुक्त पान या ठिकाणी तुम्ही बघू शकता म्हणजे वर्तुळाकार पानाच्या रचनासुद्धा शिरा हे जे शिरांची मांडणी आपण या ठिकाणी बघतो आहे ही शिरांची मांडणी हे समांतर शिराविन्यास आहे आणि हा जाळीदार शिराविन्यास आहे जाळीदार शिराविन्यास आणि समांतर शिराविन्यास एकदल वनस्पतीला ज समांतर शिराविन्यास असतं तर ह्या ज्या साधं पान जे असते किंवा द्विदल वनस्पती असतात यांना रेटिक्युलेट व्हेनेशा म्हणजे जाळीदार शिराविन्यास असतात या पानांना ओके हे सुद्धा आपण या ठिकाणी घेतले शिरांची मांडणी आपण पाहतो आहे की शिराविन्यास एक जाडसर शिरा आहे यामध्ये केळीच्या पानाला जर पाहिलं तर गवताला पण अशाच पद्धतीची पानं अशा पद्धतीची पानाची रचना असते आहे ठीक आहे तर त्यानंतर तुम्ही समांतर शिराविन्यास जर पाहिलं तर समांतराला या पद्धतीनं केळी मका गवत आहे तर या पद्धतीचं असते समांतर शिराविन्यास असतो तर इतर वनस्पतीला हा जाडीदार शिराविन्यास आहे आपण या ठिकाणी जे बघतो आहे हा जाडीदार आणि हा समांतर गवताला केळीला ज्वारीला बाजरीला मक्याला अशा पद्धतीचा शिराविनण्यास असतो आणि इतर वनस्पतीला जाळीदार शिराविनण्यास असतो हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला ॲक्टिव्हिटी मला पण दाखवायची आहे ही ॲक्टिव्हिटी पिंपळाचं एक जर पान घेतलं आपण तर पान आपल्याला या ठिकाणी दिसणार मी या ठिकाणी फोटो बघतो आहे फोटो ॲक्टिव्ह असेल तर कॅमेरा जर असेल या ठिकाणी तर मी तुम्हाला हे दाखवतोय अशा पद्धतीचं पान आहे हे जे पान आहे मित्रांनो हे पान घेतलेलं आहे मी तुम्ही पिंपळाचं एक पान घ्या पंधरा ते वीस दिवस त्याला पाण्यात ठेवा म्हणजे काय होईल का याच्यावरच्या पानावरचा भाग निघून जाईल आणि अशा पद्धतीचं जाळीदार शिरा विन्यास दिसल आणि याचं तुम्ही भेट कार्ड बनवा ग्रीटिंग कार्ड बनवा बघा मी तुम्हाला माझं मी पण असं बनवलेलं होते दोन तीन पानं आणि अशा पद्धतीचं पान तुम्ही बनवा याचा जो शिरा विन्यास आपण बघतो आहे या, या पानाचा तुम्हाला दिसत असेल कदाचित माझा फोटो पण या ठिकाणी दिसत असेल तर हा जाळीदार शिरा विन्यास आहे जाळीदार शिरा विन्यास आहे रेटिक्युलेट व्हेनेशन आपण म्हणतो आहे या वनस्पतीच्या भागाचं प्रत्येक पार्ट आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीचं मुख्य पान आहे आणि उपपान आहे ते पण आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो आहे ओके त्यानंतर आपण दुसरा भाग या ठिकाणी बघूया या ठिकाणी बघा तुम्ही परत फुलांमध्ये फुलांचा या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पार्ट दिसतात आहे फुलांचे वेगळे पार्ट पण आपण या ठिकाणी बघू शकतो ओके आपल्याला काय करायचं याला बंद करायचं आहे कॅमेराला ओके बंद झाला आहे कॅमेरा आता हे फुलांचे भाग तुम्ही बघू शकता या ठिकाणी अंडाशय आहे निदलपुंज आहे हे दलपुंज आहे कुक्षी आहे कुक्षीवृत्त आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहता की याला कुक्षीवृत्त आहे दलपुंज या ठिकाणी बघा तुम्ही फुलाला चार मंडल असतात निदलपुंज दलपुंज पुमंग आणि जायंग कडी अवस्थेत निदलपुंज असते निदलपुंज हे हिरव्या रंगाचं असते दलपुंज हे कलरफुल असते पाकळ्या ज्याला म्हणतो ज्याला दलपुंज म्हणतात पुमंग फुलाचा पुल्लिंग भाग असते आणि त्यामध्ये पराग आणि वृत्त असतात या ठिकाणी जे पिवळ्या रंगाचं दिसते हे परागकोष आहे त्यामध्ये आणि हे परागकोष जेव्हा याचं परागीभवन होत असते पॉलिनेशन होत असते तेव्हा हे परागकण या कुक्षीवर येतात म्हणजे हे कोण आणतात हे किटकांच्या माध्यमातून होते आणि अशा पद्धतीनं याचं फलन होत असते मग तर हे पकडी गळते आणि त्यापासून काय तयार होते अंडाशयापासून फळ तयार होत असते आणि फळामध्ये बी तयार होत असते तर हे सुद्धा आपण फुलाचा अभ्यास करता है। तसेल, गुलाव फुला तुमी है, है या ठिकाणी करतो आहे जास्वंद असेल गुलाब असेल यांची फुलं तुम्ही पाकळ्या रंग पुंकेसर किती आहे स्त्री केसर कोणता आहे त्यामधलं याचा अभ्यास तुम्ही करू शकता फळ आहे शेंगदाणा फळ आहे शेंगदाणा वटाणा गहू ज्वारी याच्या बिया तुम्ही तीन ते चार पाण्यात भिजवा आणि चिमटीने दाबा तुम्हाला बीचे जर दोन समान भाग होत असेल बीचे जसं शेंगदाणा आहे चणा आहे वटाणा आहे याचे दोन भाग होतात फुटाण्याचे दोन भाग होत असतात आणि त्याला द्विदल म्हणत असतात आणि ज्याचे दोन भाग होत नाही आहे जसं गहू आहे तांदूळ आहे ज्वारी आहे मका आहे याच्या बीचे दोन भाग होत नाही म्हणून त्यांना एक दल म्हणतात गुनोकॉटिलिडान डायकॉटिलिडान द्विदल आणि एक दल लक्षात आलं तुमच्या तर हे सुद्धा आपण प्रयोग जे आहे आता तुम्हाला वेळ आहे तुम्ही करून बघू शकता आहे त्यानंतर सराव करा हे आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि शिक्षकांना दाखवायचं आहे यामध्ये काय तुम्ही लिहिणार आहे तर या ठिकाणी गटातनं बसणारा शब्द लिहायचा आहे शेंगदाणे वटाणा सफरचंद आणि मका यामधला मका जो असते हा एक दल आहे शेंगदाणे वटाणा आणि सफरचंद हे द्विदल आहे उत्तराच्या ठिकाणी मका लिहावं हो लागेल सहसंबंध तुम्हाला पूर्ण करायचा आहे पर्णाग्र म्हणजे जर पानाचं टोक होते तर पानाची कडा म्हणजे काय होत असते तर पर्णधारा आताच आपण पाहिलो होतो इकडे पर्णधारा पर्णधारा हे आहे पर्णधारा पर्णधारा म्हणजे पानाची कड या ठिकाणी विचारलेलं आहे की मुळा बीट रताडे जाड मासाल आणि फुगीर का असतात मासल का असतात तर यामध्ये अन्न साठवण्यासाठी का असतात अन्न साठवण्यासाठी असतात मासल असतात कारण याच्यामध्ये अन्न साठवलं हो असतं अन्न साठवणे हो यासाठी वनस्पतीचा हा जो मूळ आहे हे काय आहे मूळ मुळा गाजर बीट रताळे हा वनस्पतीचा कोणता अवयव आहे हा इथे मूळ लिहाल तुम्ही उत्तर आणि याचा उपयोग जो आहे हा अन्न साठवण्यासाठी होत असतो लक्षात आलं मुळा गाजर बीट रताळे हे काय आहे मूळ आहे मूळ जसं वनस्पतीचे अवयव आपण पाहिलो तर पानफोळ पान फूल कोड मूळ तर हे मूळ आहे ओके हे आपण या ठिकाणी बोल सुगंधी फुलांवर कीटक भिरभिरतात आता आताच आपण बघितलेलं आहे सुगंधी फुलांवर कीटक भिरतात भीर कारण वनस्पतीला त्याचा कोणता उपयोग होत असेल तर त्याचं परागी भवन होत असते काय होत असते परागी भवन होत असते पराग परागीकरण होते त्याला परागी भवन किंवा परागीकरण म्हणतात आणि परागी, परागी भवन झाल्यामुळे काय होत असते परागीभवन झाल्यामुळे त्याला बी तयार येते बी तयार होतो त्याचं आणि फळ लागतं फळामध्ये बी तयार होतं आणि त्या या बियापासून परत नवीन वनस्पती तयार होत असते म्हणून आपल्या निसर्गामध्ये कीटकं असतात मधमाशा असतात त्या अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात कारण ते परागीकरण करतात आत्ताच आपण पाहिलं कुक्षी कुक्षी पाहायला स्त्री भाग असतो त्यानंतर पराग कण असतात त्याच्यामध्ये हे पराग कण जे असतात या कुक्षीवर आदळल्यामुळे त्यांचं फलन प्रक्रिया होते आणि त्याच्यापासून फळ तयार होतो आणि फळामध्ये बी तयार होते आणि बी परिपक्व झाल्यामुळं त्याचं काय होते नवीन झाड तयार होत असते तर अशा पद्धतीनं परागीभवन ही महत्त्वाची क्रिया असते त्यापासून फळ आणि बी लागते वनस्पतीला हो त्यानंतर या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे आपण आत्ता अभ्यास पण केला के आहे आणि आपल्याला याला नाव द्यायचे आहे मूल टोपी म्हणजे काय प्रत्येक या याचं आपल्याला डायग्राम काढायची आकृती काढायची आहे या ठिकाणी जो दिसते हा भाग इथे मूळ टोपी आहे मूळ टोपी रूट कॅप म्हटल्या जाते त्याला इंग्रजीमध्ये त्यानंतर हा मुलाग्र आहे या ठिकाणी जो भाग पाहतो आपण मुलाग्र आहे त्यानंतर या ठिकाणी जे दिसते मूळ रोम या ठिकाणी जो भाग दिसतात हा मूळ रोम आहे केसासारखा जो भाग असतो त्याला मूळ रोम असं म्हटलं जाते हे प्राथमिक मूळ आहे प्राथमिक मूळ आहे या ठिकाणी जे दिसते आपल्याला आणि हे सोटमूळ आहे कोणतं मूळ आहे हे सोट मूळ सोटमूळ म्हणजे आताच आपण अभ्यासलं होतं सोटमूळ म्हणजे याचा अर्थ काय होतो की का हो मुख्य मुळाला अनेक मुळं असतात हे मुख्य मूळ आहे मुने मुख्य मुळाला जे उपमूळं असतात ज्या मुख्य मुळाला उपमूळ असतात त्याला काय म्हणतात सोट मूळ असं म्हटल्या जाते ओके okay. याच्या भागाचे नाव पण आपल्याला लिहिता येईल त्यानंतर आपल्या परिसरामध्ये चार वनस्पतीचं चा निरीक्षण आपल्याला करायचं आहे आणि निरीक्षणानुसार आपल्याला काय लिहि लिहू आपण या ठिकाणी तुम्ही आपल्या परिसरामध्ये तुमच्या घरी केळीचं झाड असेल शेतात से असेल केळीचे जे पानं असतात केळीचं पान हे साधं पान, पान असते शिरांची जर मांडणी आपण पाहिली तर समांतर असते समांतर खोडाची रचना जर आपण पाहिली तर हे खोळ याचं पोकळ असते केळीचं खोळ पोकळ असते आणि मुळांचा जो प्रकार असते याला तंतुमुळं असतात केळीला काय असते तंतू मुळं असतात तंतू मुळं असतात त्याला त्यानंतर दुसरी वनस्पती आपण या ठिकाणी घेऊ आंबा आंब्याचं झाड सर्वांनी बघितलं असेल आंबा पानाचा जो प्रकार आहे साधं पान असते आंब्याला शिरांची मांडणी जी असते ही जाळीदार असते त्यानंतर याचं खोड जे असते हे मजबूत असते आणि मुळांचा जो प्रकार असतो आंब्यामध्ये जो मुळाचा प्रकार आहे तो आहे सोट मूळ आहे आंब्याचा आंब्यामध्ये मुळाचा प्रकार सोट मूळ आहे त्यानंतर आपण आणखी दुसरं बघूया तिसरी वनस्पती बघूया चिंच घेऊया चिंच ही वनस्पती बघितली पान जे असते त्या चिंचेमध्ये संयुक्त प्रकारचे पानं असतात शिरांची मांडणी हे याच्यामध्ये जाळीदार असते आणि खोड याचं मजबूत असते खोड आणि मुळांचा जो प्रकार असते हा सोट मूळ असते त्यामुळे त्याला आधार मिळतो आहे ओके त्यानंतर चिंच झाल्यानंतर आपण गहू बघूया वनस्पती घेऊ आपण गहू वनस्पती घेऊया गहू ही वनस्पती पानाचा जो प्रकार आहे साधंच पान असते गव्हामध्ये शिरांची मांडणी गव्हामध्ये समांतर असते कारण एकदर वनस्पती आहे खोड याचं साधं असते आणि मुळांचा जो प्रकार आहे मुळांचा प्रकार गव्हामध्ये तंतु मूळ असतात काय असते तंतु मूळ असतात तंतु मूळ असते गव्हामध्ये मूळ कोणतं असते तंतु मुळे ओके त्यानंतर त्यानंतर आपण एक आणखी वनस्पती बघूया पिंपळ घेऊया आताच आपण पाहिलं होतं पिंपळाचं पान आणि पान कसं असते पिंपळाचं साधं आहे आ, सिरांची मांडणी कशी आहे जाळीदार आहे आताच आपण बघितलं जाळीदार आहे खोड मजबूत खोड असते मजबूत खोड असते आणि मुळं असतात सोटमूळ तर अशा पद्धतीनं आपल्याला ही पूर्ण कृती करणं महत्त्वाचं असते आपल्याला अधिक माहिती जर असेल तर या ठिकाणी आपण या दीक्षा ॲपवरचं आ, काही महत्त्वाच्या व्हिडिओसुद्धा आपण बघू शकतो आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार देववाण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं थँक्स फॉर वॉचिंग